उन्नतीला सुलभ करणाऱ्या आमच्या सुप्रसिद्ध स्टार इंडस्ट्रीजच्या माध्यमातून घेऊन येत आहोत दर्जेदार उत्पादने. कडवा कुट्टी, सायकल कोळपे, मीटर पेटी, लाकूड कोळसा शेगडी, गृहिणींसाठी खास आटा चटकी, तसेच उकाड्यापासून सुटका देणारे मीटर आणि प्लास्टिकचे दर्जेदार कूलर, तसेच कडवा कुट्टी मिशनचे स्पेअर आणि दुरुस्त करून मिळेल. खास दीपावलीच्या निमित्तानं योग्य आणि आकर्षक किमतीत सर्व उत्पादने मिळतील. खरेदीसाठी आमचा पत्ता येवलेवाडी कराड विटा रोड, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. दिवाळीची पहिली आंघोळ केली रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात. सांगली शहर आणि ग्रामीण भागातील मृत्यूचे सापळे बनलेले रस्ते खड्डेमुक्त करा या मागणीसाठी राष्ट्र विकास सेनेने महिनाभरापूर्वी वेगवेगळ्या माध्यमातून मोर्चे निदर्शने केली होती. मात्र यांची दखल न घेतल्याने आक्रमक होऊन राष्ट्र विकास सेनेच्या वतीने मंगळवार दिनांक 2 नोव्हेंबर रोजी पहाटे 6 वाजता रस्ते खड्डे मुक्त होण्यासाठी अनोखे आंदोलन करण्यात आले. राष्ट्र विकास सेनेचे युवक प्रदेश अध्यक्ष प्रशांत सदामते यांनी दिवाळीची पहिली आंघोळ सांगली इस्लामपूर हायवेवर पडलेल्या खड्ड्यात बसून केली आहे. लक्षात घ्या, राष्ट्र विकास सेनेच्या वतीनं अनेक प्रकारचे आंदोलन केलेले आहेत, निदर्शने केलेले आहेत महापालिकेच्या समोर, जिल्हा परिषदेच्या समोर. तरी सुद्धा शासनानं प्रशासनानं कुठेही दखल घेतली नाही. सांगली जिल्ह्यात अक्षरशः रस्ते, त्याच्यावरती पडलेले जे खड्डे आहेत, मृत्यूचे सापळे बनलेले आहेत. ग्रामीण भागातून शहराच्या ठिकाणी येण्यासाठी लोकांना खडतर प्रवास करावा लागत आहे. आपला भाजीपाला शहराच्या ठिकाणी घेऊन जावा लागतो. एखाद्या मायमाऊल्या गरोदर असतात, त्यांना ॲम्ब्युलन्समधून शहराच्या ठिकाणी घेऊन जावं लागतं. हॉस्पिटलचा एखादा मेजर प्रॉब्लेम असतो, गाड्यांना खडतर प्रवास करून शहराच्या ठिकाणी जावं लागतं. अनेक छोटे मोठे अपघात होत आहेत. राष्ट्र विकास सेनेच्या वतीनं अनेक आंदोलन मोर्चे करून सुद्धा कुठलीही प्रशासनानं दखल घेतली नाही. म्हणून सांगली जिल्ह्यातल्या नागरिकांचा जो खडतर प्रवास आहे हा रस्त्यावरच्या खड्ड्यांच्याच त्यांचा प्रवास आहे. म्हणून एक लक्षवेधी प्रशासनाला जाग येण्यासाठी, सरकारला जाग येण्यासाठी आणि तात्काळ महापालिकेला, सांगली जिल्ह्यातल्या व जिल्हा परिषदला जाग येण्यासाठी आम्ही हे या ठिकाणी दिवाळीची पहिली आंघोळ या ठिकाणी केलेली आहे. आता तर सरकार जागे होईल का आणि सांगली जिल्ह्यातील नागरिकांना सुस्थितीत रस्ते मिळणार का?